सर्वांना नमस्कार. माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक आजपासून आपल्या सर्वांसाठी इंग्रजी विषयाचे काही व्हिडिओज घेऊन येणार आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने बेसिक ग्रामरचा विचार केला जाणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक वेळेस एकेका घटकावरती आधारित एक व्हिडिओ तयार करणार आहोत. आपला आतापर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मला अतिशय प्रेरणादायी ठरलेला आहे आणि याच आधारावरती आपल्या प्रेमाखातीर आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आज आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपली सर्वांना विनंती असेल की निश्चित आपण आपल्याला जर हे व्हिडिओज आवडले तर आपण निश्चित या व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा. चला तर आज आपण एक सोपी, अतिशय सोपी पद्धत हाऊ टू मेक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस यावरती विचार करणार आहोत. मित्रांनो, वाक्यामध्ये जर टू बीचे फॉर्म ॲम इज आर, वॉज वेअर, शाल आणि विल आलेले असेल तर हाऊ टू मेक दीज स्टेटमेंट्स इन टू इंट्रोगेटिव्ह फॉर्म. लेट्स लर्न अबाउट ऑल दीज थिंग्स. वर्तमान काळामध्ये टू बीचे फॉर्म ॲम इज आर आहेत. भूतकाळातले वॉज आणि वेअर आणि भविष्य काळातले शाल आणि विल या सहा टू बी फॉर्मचाच आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. चला तर वाक्यामध्ये जर हे टू बी फॉर्म आले तर त्यांचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवावे, काही वाक्य आपण या ठिकाणी लिहूया. आय एम अ बॉय, सी इज अ गुड सिंगर, they are players. हे तीन वाक्य वर्तमान काळातील टू बीचे या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. पहिल्या वाक्यामध्ये ॲम हा टू बी आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये इज हा टू बी आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आ हा टू बी आहे. लेट्स लर्न हाऊ टू मेक देम इन टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आहे, अतिशय सोपी पद्धत आहे. मी यांच्या फक्त आदला बदल, जागेची आदला बदल करून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवणार आहे. फॉर एक्झाम्पल, ॲमला मी इच्या ठिकाणी नेणार आहे, सॉरी ॲमला मी आयच्या ठिकाणी नेणार आहे आणि आयला मी ॲमच्या ठिकाणी नेणार आहे. वाक्य कसं होईल इंट्रोगेटिव्ह? एम आय अ बॉय, शेवटी प्रश्नचिन्ह. दोन नंबरचं पण तशाच पद्धतीने आपण करणार आहोत. इजला सीच्या ठिकाणी नेणार आहोत आणि सीला इजच्या ठिकाणी नेणार आहोत. जागांच्या आतला बदल फक्त करणार आहोत. वाक्य तयार होईल. एच सी अ गुड सिंगर, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल आणि शेवटचं पण वाक्य त्याच पद्धतीने करणार आहोत. आपण आरला देच्या ठिकाणी नेणार आहोत आणि देला आरच्या ठिकाणी नेणार आहोत. वाक्य तयार होईल. आर दे प्लेयर्स, प्रश्नचिन्ह. सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाक्य प्रश्नार्थक बनवल्यानंतर शेवटी मात्र प्रश्नचिन्ह द्यायला विसरता कामा नाही. ओके, या ठिकाणी आपण ॲम, इज आणि आरचा वापर करून जस्ट वी हॅव मेक देम इन टू इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, आपण नंतर भूतकाळातल्या टू बीचे फॉर्म वापरून आपण वाक्य या ठिकाणी बनवणार आहोत. फॉर एक्झाम्पल, राधा वॉज अ स्टुडंट. इथे वॉज टूबीचे रूप घेतलेले आपण आणि आणखी एक वाक्य घेऊ.
देवो प्लेयर्स या ठिकाणी WERE वर हे टू बी फॉर्म आहे, या ठिकाणी वर्ड्स हे टू बी फॉर्म आहे. चला तर याच पद्धतीने आपण त्यांचे पण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवूया. वॉजला मी आर राधाच्या ठिकाणी घेणार आणि राधाला वॉजच्या ठिकाणी आणणार, वाक्य तयार होईल. वॉज राधा अ स्टुडंट क्वेश्चन मार्क. आणि तीच पद्धत आपण या ठिकाणी पण वापरणार. वेअरला आपण त्या देच्या ठिकाणी आणणार आणि देला आपण वेअरच्या ठिकाणी आणणार, वाक्य तयार होईल. वेअर द प्लेयर्स. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी वाक्य तयार होतील. म्हणजे वॉज आणि वेअरचा वापर करून हाऊ वी कॅन मेक देम इन टू इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. सिंपल, अतिशय सिंपल पद्धत आहे. आणि आपण आता शेवटी शालाने होईलचे वाक्य, शालाने होईल जर वाक्यामध्ये आलेले असेल तर त्यांचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार होईल. फॉर एक्झाम्पल, आय शाल राईट अ लेटर, आणि दुसरं वाक्य घेऊया, वी शाल विजिट ताजमहल. हे दोन वाक्य आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी भविष्यकाळातलं शाले टू बीचं रूप वापरलेलं आहे. सॉरी, इथे आपण शालच्या ऐवजी विल घेऊया. इथे शाल पण चाललं असतं परंतु आपल्याला विलचा वापर करायचा आहे म्हणून आपण ते टूबीचं फॉर्म बदलला. इथे विल आलेला आहे आणि इथे शाल टूबीचा फॉर्म आलेला आहे. तर त्यांचे पण आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करूया. आपला सेम नियम आहे, विलला मी आयच्या ठिकाणी घेणार, आयला मी विलच्या ठिकाणी घेणार, वाक्य तयार होईल. राईट लेटर क्वेश्चन मार्क. इथेही पण त्याच पद्धतीचा वापर आपण करणार आहोत. शालला विलच्या ठिकाणी नेणार आहोत आणि विलला शालच्या ठिकाणी घेणार आहोत, वाक्य तयार होईल. शाल विल विजिट ताजमहल प्रश्नचिन्ह. म्हणजे हे दोन्ही वाक्य बनवत असताना आपल्याला कशा पद्धतीने इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार केले जातात याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही कॅन, कूड, वूड, मे, माइट यांचा वापर करूनही तुम्ही अशाच पद्धतीने वाक्य बनवू शकता. म्हणजे टू बीचा फॉर्म वापरून जर वाक्य बनवायचे असेल तर कशा पद्धतीने वाक्य बनवले जातात याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि हा विचार निश्चित पद्धतीने तुम्हाला तुम्हाला वाक्य तयार करताना उपयोगी पडणार आहे. परत एकदा सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भात जर आपल्याला वाक्य बनवण्याच्या संदर्भात जर आपल्याला काही शंका असतील तर निश्चित व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमची माहिती टाका आणि निश्चित आपल्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. परत एकदा सर्वांना विनंती आहे की आवडला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या